आज शिरोळ या ठिकाणी माननीय तहसीलदार श्री हिळकर साहेब यांना गरीब सेनेच्या वतीनं आम्ही जो मणिपूरमध्ये जो दंगल हिंसाचार आणि ज्या महिला भगिनींची नग्न झिंड काढली त्यांच्यावर बलात्कार करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला त्या सर्व आरोपींना अटक करून त्यांना फाशी शिक्षा द्यावी म्हणून या ठिकाणी गरीब सेनेच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आमचा सवाल त्यामध्ये निवेदन केलेला आहे की 2.5 महिने झालं ही घटना होऊन या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मणिपूरचे मुख्यमंत्री हे काय तोंडामध्ये काय भांडवलदारांचं फेविकॉल घालून गप बसले होते का काय समजत नाही कारण ह्या लोकांनी भाजप हिंदुत्ववादी संघटना असल्यामुळं की जो कुकी जो समुदाय आहे तो ख्रिश्चन आहे आणि ख्रिश्चन लोकांवरती अत्याचार केलेले आहेत त्यामुळं हा मोदी फक्त हिंदूंचाच पंतप्रधान आहे का हा प्रश्न आम्ही या निवेदनामध्ये केलेला आहे. जर या घटना अशाच वाढत राहिल्या तर नरेंद्र मोदी यांनी असतील किंवा भाजपची तळागाळातील कार्यकर्ते असतील यांना गरीब सेना जशा तसे उत्तर द्यायला समर्थ आहे हे सांगण्यासाठी आणि आमच्या भागामध्ये या महाराष्ट्रामध्ये किंवा शिरोळ तालुक्यामध्ये या घटना घडू नयेत या अनुषंगानं खबरदारी म्हणून आम्ही या तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या ख्रिश्चन असतील आदिवासी असतील त्या समुदायांना छोट्या छोट्या समुदायांना संरक्षण द्यावं अशी मागणी केलेली आहे.